नमस्कार, मी रूपा सोळसे जामकर स्वागत करते तुमचे माझ्या चॅनेलवर माझे माझघर। आज आपण बनवत आहोत कोकोनट डोसा। हा डोसा उत्तप्प्याप्रमाणे आपल्याला करायचा असतो, खूप पातळ करायचा नाही, पण हा चवीला अतिशय सुंदर लागतो। तुम्ही एकदा जर बनवलात तर तुम्ही नक्कीच सारखे बनवाल। त्यासाठी आपण 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, मेथ्या 1/2 चमचा, पोहे 1 वाटी आणि 1 नारळ 1 वाटी हे भिजत घातले आपण 5 ते 6 तास। हे भिजलंय, आता आपण हे भिजवलंय आणि आता आपण हे वाटून घेऊया बारीक। हे मी चांगलं 5-6 पाण्याने धुवून घेतलंय आणि आता आपल्याला वाटताना हेच पाणी वापरायचंय आणि आता छान बारीक वाटून घ्यायचंय। आपल्याला वाटताना त्यात मी ओलं खोबरं घातलंय, ओलं खोबऱ्याचा चव घालून घेतलेला खाली मी, आणि त्यातच मी ही डाळ तांदूळ घालायचे आणि छान बारीक वाटून घ्यायचंय आपल्याला। आणि हे आपल्याला चांगले 7-8 तास, किंवा आता तुम्हाला सकाळी करायचं असेल तर रात्रभर आपल्याला हे चांगलं फर्मेंट करून घ्यायचंय। हे पहा, इतकं बारीक आपल्याला करायचंय आणि आपल्याला हे झाकण ठेवून छान फर्मेंट करायला ठेवून द्यायचंय। आता हे पीठ छान रात्रभर फर्मेंट झालेलं आहे, सकाळी हे बघा किती सुंदर असं फर्मेंट झालंय। आता हे साईडला ठेवते मी आणि चटणी बनवून घेऊया आपण। तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेतलीये, आता मी मिरची आणि जिरं घालतेय। मी 4 मिरच्या घेतल्यात कारण मिरच्या तिखट आहेत फार, त्याच्यामुळे 4 मिरच्या भरपूर झाल्या। 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, लसूण खूप जास्त घालायचं नाहीतर पूर्ण चटणीची चव बिघडून जाते, त्याच्यामुळे लसूण खूप कमी घालायचा। आता यातच आपण साखर मीठ घालून घ्यायचंय। आता मी साखर घालते, मीठ पण टाकून घ्यायचंय आपल्याला, चवीपुरतच घालायचंय मीठ आपल्याला। आता आपण 1/2 लिंबू त्याच्यामध्ये पिळून घ्यायचंय। आणि आता आपण ही चटणी छान अशी बारीक वाटून घेऊया। चटणी छान बारीक वाटून घ्यायची आहे, आता आपण त्याला तडका देऊन घेऊया। तर मी तेलामध्ये 2-3 चमचे तेल घेतलंय, त्यात मोहरी घातली 1 चमचा आणि आता मी त्यात थोडंसं हिंग घालणार आहे। कढीपत्ता जरी वापरला तरी चालेल, मी कढीपत्ता घालायची विसरली होती, तर तुम्ही नक्कीच कढीपत्ता घाला, कढीपत्त्याने अजून छान टेस्ट येईल त्याला। कढीपत्ता घालायचा आपल्याला, तेल मोहरी एवढं घालून छान अशी फोडणी द्यायची आपल्याला। आता आपली चटणी तयार आहे। आता आपण डोसा बनवून घेऊया, कोकोनट डोसा। आता ह्यात आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय पिठामध्ये। जर तुम्हाला 1/2 वापरायचं असेल तर आधी जेवढं पाहिजे तेवढं काढून घ्यायचं आणि मग मीठ घालायचं आणि हे आपण परत फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। आणि जर तुम्ही सगळंच वापरणार असाल तर सगळ्या पूर्ण पिठामध्ये तुम्ही मीठ घालू शकता। आता मी हे पूर्ण वापरणार आहे, त्याच्यामुळे मी ह्यात पूर्ण पिठामध्ये मीठ घालून घेतलंय। तर आधी आपण हा तवा बनवून घ्यायचा, तयार करायचा म्हणजे असं की तवा चांगला तापवायचा आणि त्याच्यावर 1-2-3 थेंब असं तेल घालायचं आणि मिठाचं पाणी घालून असा पुसून घ्यायचा। आता हा आपला डोशाचा तवा तयार झालाय,
आता आपण याच्यावर 2 चमचे मी पीठ घातले आणि हलक्या हाताने आपल्याला हे असं पसरवून घ्यायचं आहे. हा डोसा आपल्याला पातळ करायचा नाही आहे तर आपल्याला थोडासा जाड करायचा आहे. आपण जसा उत्तप्पा बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हा जाड करायचा आहे. आणि झाकण ठेवून एक 2 मिनटं पण नाही 1 मिनटभर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आणि मीडियम फ्लेमवर आपण हे डोसा बनवून घ्यायचा आहे. आता आपण हा डोसा पलटवून घेऊया. बघा किती छान झालाय. आता दुसऱ्या बाजूने पण छान भाजून झालाय. आता आपण हा प्लेट मध्ये काढून घेऊया. आता मी दुसरा पण डोसा घालून घेते. हे बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला हा पसरवायचा आहे. आपण हा पातळ करायला गेलो तर हा चिटकेल किंवा हा तुटून जाईल. हा डोसा जाडच बनतो. आपण जसं लोणी स्पंज डोसा असतो ना त्याप्रमाणे हा डोसा होतो. आणि त्याच्यामध्ये जे खोबऱ्याचा चव आपण वापरला आहे त्यांनी त्याची टेस्ट अतिशय सुंदर लागते. तुम्हाला नक्की आवडेल. डोसा काढताना आपण एखाद्या चाळणीवर काढायचा. म्हणजे काय होतं की त्याचं जे वाफेचं पाणी असतं ते निघून जातं आणि मग तो असं खूप असं चिकट वगैरे होणार नाही. आता मी हा डोसा सर्व्ह केलेला आहे खाण्यासाठी. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. पुढच्या रेसिपीमध्ये